शिर्डी येथील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलासमोर महात्मा ज्योतिबा फुले यांची 191वी जयंती साजरी करण्यात आली आहे. सावता प्रतिष्ठान शिर्डी, सावता महाराज ट्रस्ट शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने जयंतीचे आयोजन करण्यात आले. सकाळी 10 वाजता महात्मा फुलेंच्या मूर्तीचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिर्डी नगर पंचायतच्या नगराध्यक्षा योगिता शेळके, उपनगर अध्यक्ष सुजित गोंदकर, नगरसेवक शिवाजी गोंदकर, कैलासबापू कोते, विजय जगताप, सचिन तांबे, निलेश कोते, रवींद्र गोंदकर, पोपट शिंदे, सचिन चौगुले, नगरसेविका अनिता जगताप, अर्चना कोते आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सावता महाराज ट्रस्ट मंदिरचे अध्यक्ष सुधीर विश्वासराव शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. आज या ठिकाणी शिर्डी शहरामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 191व्या जयंतीनिमित्त सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. फार चांगल्या प्रकारचा कार्यक्रम गावात पार पडला. आपण 10 वर्षापासून मंदिरात जयंती साजरी करतो. यावर्षी आपण नगरपंचायत कॉम्प्लेक्सवर जयंती साजरी करतो. यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याविषयी माहिती देत उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले. आज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज 191वी जयंती शिर्डी शहरामध्ये अत्यंत उत्साहात या ठिकाणी साजरी करण्यात येत आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंचं कसं कार्य पाहिलं तर अंगावर काटा उभा राहतो. कारण आपण आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या ठिकाणी संपूर्ण देशभर साजरी करतो. त्या जयंतीचे जनक, जयंतीची सुरुवात खऱ्या अर्थानं जर कुणी केली असं तर ती एप्रिल आणि 1879 दरम्यान रायगडावर जाऊन त्यांनी त्या समाधीचा शोध घेतला आणि समाधीचा शोध घेऊन 19 फेब्रुवारी 1870 साली पहिली शिवजयंती पुण्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी साजरी केली आणि तिथून पुढं खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला या ठिकाणी सुरुवात झाली. असे अनेक मोठ्या घटना, मोठ्या इतिहास महात्मा ज्योतिबा फुले यांचा आहे. स्त्री शिक्षणाचा पाया असणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 191व्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या पवित्र स्मृतीच्या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. आज शिर्डीमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनी आज या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे अतिशय धुमधडाक्यामध्ये साजरी केली आणि या अशा महात्म्यांच्या जयंत्या या साजऱ्या होणं हे आपल्या सर्व भारतवासियांचं आद्य कर्तव्य आहे. खऱ्या अर्थानं स्त्री शिक्षणाचा पाया असणारे समाज सुधारक ज्या भारतामध्ये अनिष्ट रूढी परंपरा चालू होत्या त्याच्याविरुद्ध यलगड पुकारणारे महात्मा ज्योतिबा फुले खऱ्या अर्थानं आज भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये खूप मोठ्याचं मानाचं स्थान आहे. आज खऱ्या अर्थानं समाज सुधारणेमध्ये ज्यांनी अतिशय प्रकारे क्रांतिकारक निर्णय घेतले म्हणूनच महात्मा गांधी यांनी खऱ्या अर्थानं या देशाचे महात्मा हे महात्मा ज्योतिबा फुले आहेत असं गर्वाने म्हटले आणि त्याचप्रमाणे रायगडावर शिवजयंतीच्या पहिली शिवजयंती साजरी करणारे शिवरायांची समाधी या ठिकाणी शोधून काढणारे महात्मा ज्योतिबा फुले यांना या ठिकाणी मी विनम्र अभिवादन करतो. सुरू का महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 191व्या जयंतीनिमित्तानं आज शिर्डी आणि शिर्डी परिसरातील सर्व नागरिकांनी मोठ्या उत्साहात जयंती साजरी केली. खऱ्या अर्थानं स्त्री शिक्षणाचा पाया रोवणं आणि स्त्री शिक्षणाला सक्षम करणं, महिलांना सक्षम करण्याचं काम ज्योतिबा फुल्यांच्या धर्मपत्नींनी केलं आणि त्याला मार्गदर्शन महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं म्हणून आज आपल्याला शहराला ज्या नगराध्यक्ष महिला लाभल्या आहे, आपल्याला राष्ट्रपती महिला लाभल्या आहे किंवा अनेक क्षेत्रांमध्ये महिलांनी मोठी प्रगती केली याचं बीज जर उभं करण्याचं काम कोणी केलं असेल तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी जन्मानंतर त्यांच्या लग्नानंतर त्यांच्या बायकोला स्वतः शिकवून त्यावेळेस लोकाक्षरशः महिला शाळेत चालली म्हणून दगडं मारायचे अशा परिस्थितीत त्यांनी स्वतःच्या बायकोला शिकवलं आणि अशा स्त्री शिक्षणाची बीज रोवली आणि आज त्याच्यावर समाज उभा राहतो. या मोठ्या महर्षी नेत्याला जयंती साजरी करत असताना मला आनंद होतो आणि शिर्डीकरांनी मोठ्या भरभरून उत्साहात हा जयंती सोहळा साजरा केला या निमित्ताने मी शिर्डीकरांचे देखील आभार मानतो. जय जय महाराज. या कार्यक्रमाप्रसंगी बाळासाहेब जेजूरकर, पत्रकार प्रमोद आहेर, किशोर बोरावके, राजेंद्र जेजूरकर, उत्तम सजन, गणेश सोनवणे, मंगेश निकम, संजय सजन, वैभव शिंदे, दिलीप शिंदे आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी संदीप दवंगेसह गणेश भालेराव, SP24 तास शिर्डी.